टिकणारी आहे परंतु त्यात स्त्रीची श्रेष्ठता आहे. काय टिकणारं काय आता वचन वाचलंय ना कायम टिकणार आहे म्हणजे जे गोल्ड आहे ते काय आहे विश्वास आहे आपला रूप आहे म्हणजे आशा आहे आणि मौल्यवान पाषाण म्हणजे प्रीती आहे कारण सोन्या रुपयामध्ये पण आणि मौल्यवान पाषाणमध्ये पण अजून कॉस्टली डायमंड असतात राईट विश्वास आशा प्रीती कायम टिकणार आहे पण त्याच्यात पण सर्वश्रेष्ठ प्रीती आहे मौल्यवान बरोबर ना म्हणून ते मौल्यवान पाषाण आहे. आपल्या जीवनामध्ये विश्वास आहे का आशा आहे का प्रीती आहे का आपण म्हणतो प्रभू माझा तुझ्यावर खूप विश्वास आहे फक्त बोलण्यासाठी हा परिस्थिती आल्यावरती काय असतं नाही हो असं करावं लागतं काय करू मला दुसरा पर्यायच नव्हता मी थोड्या वेळासाठी केलं नाही प्रभूला सगळं माहिती आहे तो प्रीती करतो आपल्या तो मला क्षमा करत काय काय लोक त्याला पुढची सेना मी तेव्हा केलं होतं तसं पण मी देवाकडे क्षमा पण मागितली तुम्हाला माहिती आहे का मी क्षमा मागितलेली कुठं गेला विश्वास काल संध्याकाळी बायबल स्टडी मध्ये आम्ही तेच पाहिलं. आता विश्वास सुद्धा पवित्र शास्त्रामध्ये विश्वास 21 प्रकारचा सांगितलेला आहे आशा 21 प्रकारची आहे प्रीती 21 प्रकार मी तेवढं हिंदी ते बोलणार नाही तुम्हाला परंतु मी तीन पॉइंट सांगल की ज्याच्यामध्ये ते डिवाइड झालेलं आहे. एक विश्वास आहे सामान्य विश्वास म्हणजे कसा की ज्या वेळेस आपल्याला कोणीतरी शुभवर्तमान सांगत त्या क्षणाला आपण जो विश्वास ठेवतो नाही प्रभू येशू ख्रिस्त खरंच माझ्या पापांसाठी मेला तो पुनरुत्थित झाला तो माझ्या पापांची क्षमा करू शकतो एवढा जो लिमिटेड विश्वास असतो याला काय म्हणतात सामान्य विश्वास त्यावेळेस तो ठेवला तो इट इज जनरल फेथ नॉमिनल असतो तो विश्वास त्या काळापुरता परंतु ज्या वेळेस आपण ख्रिस्ती जीवनात वाटचाल करतो त्यावेळेस विश्वास आशा आणि प्रीती ह्या लेव्हल्स मध्ये वाढ झाली पाहिजे. जशी मी तुमच्यावर प्रीती करतो तशी तुम्ही इतरांवर प्रीती मी प्रीतीचा पॉइंट बोलते देवासारखी प्रीती करायला आपण शिकलं पाहिजे म्हणजे रोजच्या दिवशी माझ्यामधली प्रीती अधिक वाढली पाहिजे अधिक त्या अग्नीमधून शुद्ध झाली पाहिजे त्या प्रीतीमधली विश्वासामधली आशेमधली जी वेळ मिसळ आहे रोजच्या दिवशी त्या अग्नीद्वारे कमी 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 होत गेली पाहिजे. कॉमन विश्वास सामान्य विश्वास दुसरा आहे ग्रेट फेथ महान विश्वास. आय होप तुम्हाला बोर होत नाही झालं तर मला सांगा तरी पण मी बोलतच नाही. महान विश्वास सुरकुणती स्त्री होती आणि प्रभूकडे आली होती तिच्या मुलीला भूतबाधा झाली होती त्याच्यासाठी त्यावेळेस प्रभूने तिला म्हटलं होतं की घरच्या मुलांची भाकरी घेऊन कुत्र्यांना देणं उचित नाहीये तर तिने काय उत्तर दिलं प्रभूला परंतु कुत्री देखील मेजावरून पडलेला सूर खातात आणि त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने काय म्हटलं इतका महान विश्वास मला इस्रायला देखील आढळला. प्रभूला त्याची जी इच्छा होती त्याचं कार्य करायला भाग पाडणारा विश्वास असतो महान विश्वास. प्रभू येशू ख्रिस्त जोपर्यंत त्याचा मृत्यू झाला नव्हता तो पुनरुत्थित झाला नाही क्रुसिफिकेशन झालं नाही त्याचं तोपर्यंतच त्याचं जे कार्य आहे ते लिमिटेड आहे इस्रायलासाठी. प्रभू येशू ख्रिस्त म्हणून पृथ्वीवरती होता तरी तो इस्रायलच्या बाहेर जाऊन वेगवेगळ्या देशांमध्ये त्यांनी कार्य नाही केलं शिष्यांनी कार्य केले. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतर ज्या वेळेस पवित्र आत्मा मिळाला त्याच्यानंतर चूक का बरोबर प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणून वाटत होत की इस्रायलांना अधिक गोष्टी प्राप्त व्हाव्या त्यांना प्रथम प्राप्त व्हावं त्याची तळतळ होती ती परंतु ती संपूर्ण किस्ती परराष्ट्रीय होती परधर्मी होती पण तरी सुद्धा तिच्यासाठी चमत्कार केला प्रभूने कारण तिने इतका महान विश्वास दाखवला की देवाला त्याचं मन बदलावं लागलं. देवाचं मन बदलवणारा एवढा विश्वास आज आपल्यामध्ये आहे का
आपण देवाचं मन बदलवणं एवढा विश्वास दाखवायच्या ऐवजी आपलं मन बदलून डिसिजन चेंज करत असतो, होय की नाही? जर आपल्याला चमत्कार पाहिजे आपल्या जीवनामध्ये तर सामान्य विश्वासावरती राहणं गरजेचं नाही. त्याच्या पुढची पायरी आहे अलौकिक, सॉरी महान जो विश्वास आहे, डिवाईन फेथ आहे, तो आपल्यामध्ये येणं गरजेचं आहे. त्याच्या पुढचा विश्वास आहे अलौकिक, डिवाईन फेथ. शिष्य ज्यावेळेस होते प्रभू येशू ख्रिस्ताला धरून देण्यात आलं, त्यावेळेस सगळ्यांनी काय केलं? मला काय केलं पहिल्यांदा शिष्याची रिएक्शन? पेत्राने 3 वेळेस नाकारलं, बाकी सगळे घाबरून लपले. म्हणून तर तिसऱ्या दिवशी कबरेला प्रेताला मसाला लावण्यासाठी कोण गेल्या? स्त्रिया गेल्या, कारण हे घाबरून बसले होते. अजून कुठं आम्ही दिसलो तर पकडतील, काय बोलतील आम्हाला? म्हणून पुनरुत्थित प्रभू कोणाला दिसला? विश्वास ठेवून गेला होता त्या, तरी त्यांचा विश्वास पण लिमिटेड होता. कबरेला ते प्रेताला मसाला लावायला गेला होता जेव्हा प्रभूंनी सांगितलं होतं मी पुनरुत्थित होणार आहे, पण तरी गेल्या. भीत कापत तो आहे ना, विश्वास दाखवला, गेल्या. म्हणून त्यांना चमत्कार काय मिळाला? प्रेताच्या ऐवजी पुनरुत्थित प्रभूंनी दर्शन दिलं त्यांना त्याच्या गौरवानुसार, कारण त्यांनी तो विश्वास दाखवला. मग जाऊन सांगितलं शिष्याला, वाचं बायबल मध्ये. मग धावत गेले आणि कबरे मध्ये वाकून पाहिलं. त्यांना प्रभू दिसला का तिथं? शिष्याला त्यांना देवदूत दिसला. मरियेला प्रभू दिसलेला, बोलली माळी दादा कुठे ठेवलंय माहितीये का? प्रभूंनी दर्शन दिलं होत. परंतु शिष्यांना देवदूताकडून मेसेज, कारण तुम्ही तेवढाच विश्वास दाखवला, लिमिटेड. डिवाईन फेथ, शत्रक मेशक अभिनंदन, कालच आम्ही केलं त्याच्यावर डिस्कशन. दानियल अलौकिक विश्वास होता, सातपट तप्त पट्टीमध्ये टाकायला लावलं, नॉर्मल पट्टीपेक्षा अधिक सातपट केली. सगळा देश तिथं होता राजाच्या समोर नमन करायला, तिघं लाटमारेने उभे राहिले होते. नाही केलं त्यांनी नमन, कारण त्यांच्यामध्ये तो अलौकिक विश्वास होता. सातपट करू दे, 70 अजून 7000 पट करू दे, अख्ख्या जगामधलं सगळं अग्नी आणून टाकू दे, त्या सगळ्यातून पार नेणारा परमेश्वर आमच्याकडे. आज हा विश्वास आहे का आपल्याला? आपण लगेच दुःखी निराश होतो. अलौकिक परमेश्वर आपल्या बरोबर आहे, त्याच्यावरती अलौकिक विश्वास ठेवला तर अलौकिक चमत्कार घडतील. आज ती गोष्ट आपल्या जीवनामध्ये व्हायला पाहिजे. म्हणून घाबरले नाही. जे लोक त्यांना पकडून तिघांना भट्टीत टाकायला गेले ते पण जाऊन गेले, लिहिलेलं आहे ते बायबलमध्ये. परंतु ह्यांच्या केसालाही धक्का लागला नाही, एक केस पण नाही जळाला. अलौकिक चमत्कार आहे, खूप महान परमेश्वर आहे आपला. ज्या वेळेस आपण अलौकिक विश्वास दाखवतो त्यावेळेस अलौकिक परमेश्वर उतरून येतो, अलौकिक सामर्थ्याने आपल्याला मदत करायला, अलौकिक चमत्कार. आज तो विश्वास आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. जेव्हा शिक्षण घेतो पहिल्या स्टेपला आहे त्यावेळेस फक्त नॉर्मल सामान्य विश्वास आहे. ज्यावेळेस डिसायपल झालो आपण त्यावेळेस आपल्यामध्ये ग्रेट फेथ आला, म्हणून डिसायपल झालो. परंतु जर आपल्याला लीडरशिप करायची तर आपल्यामध्ये डिवाईन फेथ येणं फार गरजेचं आहे. तर आपण देवाच्या वचनानुसार सांगते, सगळी गोष्टींचे नियम मला माहिती नाही आणि ते इथं आपण अप्लाय पण नाही करू शकत. दानियेलाच पण तेच होत. शत्रपेशा अभिनंदनच्या वेळेस पण ज्या वेळेस तिघांना टाकलं राजाला किती लोक दिसले? कारण अलौकिक परमेश्वर आला होता आणि त्यांनी ह्यांना फक्त वाचवलं नाही तर तो राजा जो स्वतः मूर्ती झाला होता तिथं अख्खी प्रजा होती त्याला नमन करायला, सगळ्यांनी परमेश्वराला नमन केलं. गोष्टीच्या शेवटी आहे का नाही? कारण ज्या वेळेस परमेश्वर उतरून येतो आपल्यासाठी कोणीच थांबू शकत नाही आपल्या विरोधात, त्याच्या समोर आपल्याला नाही पण त्याला सगळे जण साष्टांग नमस्कार त्याच्यापुढे माथा टेकल्याशिवाय राहत नाही. फिलिस्त्यांनी कोस चोरून नेला, गिदोनाच्या मंदिरात ठेवला. काय केलं, काय झालं तिथं माहितीये स्टोरी कोणाला? काय झालं तिथं? गिदोनची जी मूर्ती होती, दागोनाची जी मूर्ती होती, दागोनाची
तरी त्यांना वाटलं पहिल्या दिवशी असंच पडलं असं उचलून ठेवली होती. दुसऱ्या दिवशी आलं त्याचे धड हात पाय वेगळे झाले होते. मूर्तीमध्ये सामर्थ्य नव्हतं परंतु परमेश्वराचं अलौकिक सामर्थ्य तिथं होतं. त्याच्यामुळं मूर्तीचा सुद्धा टिकाव लागला नाही, अशुद्ध शक्तीचा टिकाव लागला नाही. आज ते अलौकिक सामर्थ्य अलौकिक विश्वासाच्या द्वारे आपल्याला प्राप्त होतं. आपल्या विश्वासाची पातळी काय आहे हे आपल्याला प्रत्येकाला आत्मपरीक्षण करायचं आहे. दानियेलाच्या वेळेस सुद्धा सगळ्यांनी मिळून कट रचला होता, सिंहाच्या गुहेत टाकायचा. जर आपण ती स्टोरी वाचली तर त्यात लिहिलेलं आहे त्यांनी सिंह पण मुकेले ठेवले तिथं, नॉर्मल सिंह ठेवले नाही. कारण सिंहाची सवय असते, त्यांचं पोट भरलेलं असतं तर ते शिकार करत नाही कधीच. सिंहाची ती क्वालिटी आहे. म्हणून त्यांनी मुकेले सिंह ठेवले की काहीही झालं तरी ह्याचा नाश झालाच पाहिजे, ही त्यांची योजना होती. परंतु तरी सुद्धा दानियेलाने प्रार्थना करायचं सोडलं नाही, त्याच्या मागे गेले, त्याला पकडलं, सांगितलं नाही हा तरी यांच्या देवाचीच प्रार्थना करतो. काका सिंह येऊ द्या, नाहीतर आख्या जंगलातले मिळेल तेवढे प्राणी आणा, त्या सर्वातून पार देणारा परमेश्वर माझ्या बरोबर आहे. हा अलौकिक विश्वास होता. म्हणून देवाने तिथं काय केलं, सिंहाची फक्त मुखबंद नाही केली, देवदूताला पाठवलं मुखबंद करायला. वाचा पावला आणि सिलास बंदीशाळेत होते, पाय खोड्यामध्ये अडकवलेले होते. म्हणजे काय असायचं तुम्हाला एक इमॅजिन करायला, तुम्हाला आपण वाचतो फक्त कळत नाही. अंधारी विहीर असते, त्याच्या भोवती सुद्धा रूम बांधलेली असते, छप्पर असतं, त्याला एकच एंट्रन्स आत येण्यासाठी या लोकांना. त्या अंधारलेल्या रिकाम्या विहिरीमध्ये त्यांचे पाय पण बांधलेले, हात पण बांधलेले, म्हणजे अशा अवस्थेमध्ये त्यांना लटकून ठेवलेले. इमॅजिन करा. आणि मध्यरात्रीचा सुमार होता लिहिलेलं, मध्यरात्रीच्या सुमारास त्या अंधार कोठडीमध्ये त्या विहिरीमध्ये काय करत होते, कारण अलौकिक विश्वास होता. आपण तर त्याच्या किती साधी हार मानली असती, पकडलं तेव्हाच बोललो असतो सेटलमेंट कर काहीतरी, बरोबर ना. ठीक आहे तुम्हाला नाही पटत तर तुमच्या समोर नाही बोलत आम्ही प्रभू बद्दल, आम्ही आमचं बोलू चुक बरोबर. पण त्यांना प्रभूंनी सांगितलं सर्वांच्या समोर बोल, तो बोलल्याशिवाय राहिले नाही ते. त्यांनी स्तुती आराधना सुरू केली पौल आणि सिलासनी. मग काय झालं पुढं, बोला ना जोरात, वारात नाही सुटला, मोठा भूकंप झाला. आणि काय झालं बरं, साखळदंड पण तुटले, बंदी शाळेचे बाकीचे होते ना सगळ्यांचे पण ते काय भूमिकंपामुळे नाही झाले. भूमिकंप जर असता ना तर जमीन फाटली असती. परमेश्वर उतरून आला होता त्याच्या लोकांची भेट घ्यायला, म्हणून त्याच्या सानिध्याने साखळदंड सुद्धा, कारण जिथं त्याचं सानिध्य आहे कोणी साखळदंडात बांधलेले राहू शकत नाही, त्याच्या सानिध्यामध्ये मोकळीकता आहे. म्हणून फक्त पौल आणि सिलास नाही, जेवढे बंदीवान होते सर्वांना मोकळं केलं ते. हे परमेश्वराचं सानिध्य आहे. भूमिकंप आपण वाचण्यासाठी त्याचे ओरिजिनल वर्ड्स घेतले तर परमेश्वराचं सानिध्य उतरून आले. कारण जेव्हा मोशेला सुद्धा पर्वतावर दर्शन दिलं होतं परमेश्वर उतरून येण्याच्या अगोदर भूमिकंप झाला होता, हो का नाही माहिती आपल्याला ती गोष्ट. पाऊल सिलासला पण ती गोष्ट माहिती होती. म्हणून भूमिकंप झाला तर ते घाबरले नाही, अरे बापरे आधीच आम्हाला बांधून ठेवलंय, आधी त्याच्या भूमिकंप म्हणजे आमच्या अंगावरती अजून पडल होते, त्याच्या वरण आजवरती आलं, घाबरले नाही. त्यांना माहिती होतं आमचा अलौकिक परमेश्वर उतरून आला आहे त्याच्या अलौकिक सामर्थ्याच्या द्वारे अलौकिक चमत्कार करण्यासाठी. आज आपला तो विश्वास आहे का? जर तसा विश्वास असेल तरच अग्निपरीक्षेमध्ये टिकून राहणार आहे, तरच सोनं आहे खरं सोनं.